नमस्कार मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्रातील बेलगडा क्षेत्राच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा नंदी म्हणजे रुत्सम नव मिंदकेसरी बकासूर। मित्रांनो, मी मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपला बकासूरबद्दल अपडेट सांगितली होती की आपला बकासूर उद्या 100% पळणार आहे, कारण की डॉक्टरांनी फिटनेसच सांगितलेलं योग्य आहे पळण्यास। त्यामुळे आपल्याला बकासूर उद्या सातेवाडी मैदानात 100% पळताना दिसणार आहे। बऱ्याच दिवसाच्या आरामानंतर आपला बकासूर उद्या दिसणार आहे। तर मित्रांनो, मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला 100% खात्रीशीर सांगणार आहे। तर मित्रांनो, उद्या वार सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे। मित्रांनो, श्री आईसाहेब जानुबाई देवी यात्रेनिमित्त पारंपरिक आणि जुनं हे मोठं मैदान असल्यामुळे येथे बरेच रथी महारथी येतील, त्यात आपला बकासूर देखील येणार आहे। आणि येथे बक्षिसाचं स्वरूप आहे, प्रथम क्रमांकाला 1 लाख, द्वितीय क्रमांकाला 80, तृतीय 60। अशी जरी मित्रांनो बक्षिसं असली तरी मित्रांनो, या मानाच्या मैदानात, या पारंपरिक मैदानात बरेच टॉपचेच नंदी आणि टॉपचेच पैरे दिसतील, त्यात आपला बकासूरचा पैरा देखील टॉपच झालेला आहे। तर चला जाणून घेऊया आपल्या बकासूरचा पैरा कोणासोबत। तर मित्रांनो, बकासूरचा पैरा असणार आहे वडकीचा कॉकटेल। वडकीचा कॉकटेल आणि बकासूर ही जोडी उद्याच्या मैदानात 100% पळताना दिसणार आहे। मला दुपारी अशी अपडेट मिळाली होती की बकासूरचा पैरा वडकीचा असणार आहे, तर मी अंदाज पकडला होता कॉकटेल किंवा बैजा असू शकतो। पण मित्रांनो, आता फायनली मला अपडेट मिळाली की वडकीचा कॉकटेल आणि बकासूर उद्या मानाच्या सातेवाडी मैदानात 100% पळणार आहेत। मित्रांनो, उद्या खूपच मैदानाला मजा येणार आहे। मी देखील सातेवाडी मैदानात जाणार आहे, तुम्हाला मी अपडेट कंटिन्यू देत राहील। जर मला नेटवर्कने साथ दिली तर नक्कीच मी तुम्हाला सातेवाडी मैदानातून उद्या सकाळपासून नक्कीच अपडेट देत राहील। आणि मित्रांनो, आपला पंचमिंदकेसरी सर्जाचा पैरा कोणासोबत आहे याची व्हिडिओ मी 2 तासानंतर घेऊनच येतोय, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।